नाही तर कसं आहे, जे कोण सत्तेत असते, ज्यांचं सरकार असतं, तो त्यांचा अधिकार असतो. आता त्यांना दिला, आता त्याला अभिनंदन म्हणाल पेट. आता मी त्याच्यात काही पडणार नाही. नाही बरोबर आहे. मगाशी सुद्धा या कार्यक्रम जर पाहिलं असतं तर तिथेही सुद्धा हीच चर्चा झाली की जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी पूर्ण त्यांचं आयुष्य घालवतात, योगदान जे योगदान देतात, अशा लोकांचा सुद्धा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणजे सरकारमध्ये जी लोक असतील त्याच्यासाठी एक स्क्रुटिनी, एक कमिटी चांगली निर्माण केली, ज्याने आपलं आयुष्य दिलेलं महाराष्ट्रासाठी, ज्याने आपला महाराष्ट्र घडवण्यासाठी आपला वेळ दिला असतो, अशा लोकांचा कोणी असेल त्यांचा सुद्धा सत्कार सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं गरजेचं आहे. मी कुठल्या कोण राजकारणात कोण इव्हेंट करते, सध्या आमचा इव्हेंट एकच आहे स्वराज्याचा, म्हणून दुसऱ्या कोण इव्हेंट करते मला काही त्याचं घेणं देणं नाही. पण एक त्यातली लाईन क्लिअर आहे की जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी जे योगदान देतात त्याच्यासाठी एक चांगली एक समिती नेमण व्हायला पाहिजे, समिती स्थापन व्हायला पाहिजे. कुठल्या बेसवर आपण तो पुरस्कार देतो त्याची स्क्रुटिनी हो, चांगल्या चांगल्या लोकांना द्यावं महाराष्ट्र. त्याला करून दे ना, कोणा काय करायचं बघ. तुम्ही स्वराज्याबद्दल विचारा ना, स्वराज्याला कसा रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे, तुम्ही त्यांचं कसं मला विचार. मी कुठे त्यांचं प्रवक्ता आहे? नाही, राज्यात ओला दुष्काळ सध्या पडलेला आहे किंवा गारपीट सुरू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरताना पाहायला मिळत नाहीयेत, तुम्ही बांधावरती जाताय, विरोधी पक्ष कुठं बांधावरती जात. हे दरवर्षी चालू आहे, या दरवर्षी दुष्काळ पडायला. आपण ह्या एक 10-15 वर्ष जर पाहिलं, दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ असतो, याला लॉंग टर्म पॉलिसी कधी करा ना तुम्ही. माझं सगळ्या सरकारला आव्हान आहे की जे शेवटचे जे धोरण आहेत मग थोडासा बदल करायचा आणि तेच पुढे मांडणी करायची. थोडं NDRF SDRF थोडं चेंज करते ते जास्त गोष्टी. तुम्ही लॉंग टर्म पॉलिसी करा ना, तुम्ही तुमच्या पुढे एक रोडमॅप तयार करा की ह्या गोष्टी जर घडत असतील, ओला दुष्काळ पडत असेल, की मग ते तुम्ही पाणी कसं पाहिजे आहे. प्रोग्रेसिव्ह नेचरचा आपला इतिहास आहे, पण आत्ताच्या या थोड्या वर्षात लॉंग टर्म पॉलिसी आपली, मग ते शिक्षणाचं धोरण असू दे, किंबहुना आपलं कृषीचं धोरण असू दे, आरोग्याचं धोरण असू दे, काही लॉंग टर्म नसल्यामुळे हे सगळे फटके त्याच्यामुळे बसायला लागलेले. नाही, ते अजून काही लाईन ठरवली नाही. मला नाही वाटत महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही पडू, पण या मिनिटाला लाईन आहे डायरेक्ट 2024. त्याने ती स्पेस निर्माण झालेली आहे, म्हणूनच स्वराज्याच्यात यायला लागलेलं आहे. मी 2-1 वर्षाच्या अगोदर जी संघटना, स्वराज्य संघटनामुळे आम्ही पुढे येतो म्हटलं होतं, त्यावेळी मला स्पेस जाणवली नव्हती. सगळे ते स्वातंत्र्य आहे ना, सगळ्यांना कुठं कुठं जायचं आणि स्वातंत्र्य आपला पक्ष उभा करायचं, त्याची माझी सुद्धा त्यांची भेट झालेली आहे.